लाइव शोध सत्य बातमीचा। नमस्कार, मी गौरी, महाराष्ट्र न्यूज लाइव मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। बातमीचे प्रायोजक आहे शिरघण वाडेवलपर्स। भरधाव मालवाहू मिनी ट्रक समोरील दोन दुचाकीवर जाऊन आढळल्यानं विचित्र अपघात होऊन या भीषण अपघातामध्ये दुचाकीस्वार सक्के साडू जागीच ठार तर दोघे जण गंभीर जखमी झाल्याची घटना बाळापूर ते शेगाव मार्गावर बुधवारी 30 ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास घडली आहे। मृत झालेले परवीन निमाळे वयवर्ष 49 राहणार डोंगरगाव, तर दुसरा मृत्यू प्रमोद चोपडे अकोली तालुका संग्रामपूर असे मृतांची नाव आहेत। ज्ञानेश्वर रोही आणि राहुल रोही हे दोघे राहणार येवता तालुका रिसोड यांच्या जखमीमध्ये समावेश असल्याचं बोललं जात आहे। या अपघातात ठार झालेले दोघेही सक्के साडू होते। ते शेगाव येथे जात असताना हा मोठा अपघात झाला। शेगाव येथून मालवाहू मिनी ट्रक बाळापूरच्या दिशेने येत होता, तर MH 57 37 तर दुसरी टू व्हीलर क्रमांक MH 30 AL 96 69 या क्रमांकाच्या दोन दुचाकी गाडी शेगावकडे जात होत्या। यावेळी मालवाहू वाहनावरील चालकाचं नियंत्रण सुटल्यानं त्या वाहनानं दोन्ही दुचाकींना चिरडलं। दोघेही रस्त्याच्या कडेला फेकले गेले, त्यामुळे दोघे जण गंभीर जखमी झालेत। या अपघातात मिनी ट्रक वाहन पलटी झाला, त्यामध्ये गंभीर जखमींना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आलंय। तर एकाच दिवशी दोन सख्या बहिणी यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला। या घटनेमुळे डोंगरगाव आणि अकोली यांच्या माहेरी शोककळा पसरली आहे। महाराष्ट्र न्यूज लाइव्ह साठी प्रतिनिधी काजी मेहंदी हसन, बाळापूर, हातरुण। महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।